महाराष्ट्रीयन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपी मिळतील. नमस्कार, मी लतिका, महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज तुम्हाला मी मुगाच्या डाळीची भजी बनवून दाखवत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, ही मुगाची डाळ बघा 250 ग्रॅम आहे. ही 4 तास मी भिजत घातलेली, 4 ते 5 तास भिजत घालायची. ओके, अशी चांगली भिजली पाहिजे आणि पूर्ण पाणी निथळून घ्यायचं. एकदम अशी सुक्की झाली पाहिजे चांगली. तर ओके, मी चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे. तर कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर थोडी जर जास्तच घ्यायची. हिरवी मिरची मी टेचून घेतलेली आहे. आलं बघा 1 चमचा मी टेचून घेतलेलं आहे. चवीपुरता मीठ आणि खायचा सोडा. धने जिरे पावडर, हळद, थोडीशी गरम मसाला पावडर आणि थोडीशी हिंग पावडर. तर आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ बारीक करून घ्यायची पाहिजे. हे बघा, आता हे मिक्सरला मी बारीक पूर्ण करून घेतलेलं आहे. आता हे मी काढून घेते. हे बघा, तेल मी गरम करत ठेवलेलं आहे बारीक गॅस करून. हे बघा, डाळ आता मी पूर्णपणे बारीक करून काढून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, ही हिरवी मिरची टेचून घेतलेली आहे. कोथिंबीर जरा जास्तच घालायची. आलं आहे, ही पण बारीक मी टेचून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकायची. अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायचं. अर्धा चमचा हळद टाकायची. आणि 1 चिमूटभर हिंग पावडर टाकायची. आता हे मी मिक्स करून घेते. हे बघा, आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, ही मी कढीपत्त्याची पानं टाकते. थोडीशी 4 ते 5 पानं आहेत, मी बारीक तोडून घेतलेली आहेत. आणि थोडासा ओवा आहे, एक 1/2 चमचा ओवा आहे, तो टाकते. तुम्हाला ह्या भजीमध्ये जरी कांदा टाकायचा असेल तरी चालेल, कांदा टाकायचा, छान लागतो कांदा बी टाकून. आता ह्याच्यामध्ये बघा, मी खायचा सोडा 1 चिमूटभर टाकते. ही एकदम भजी बनवायच्या टायमातच टाकायचा, अगोदर नाही टाकायचा. कढीपत्त्याने ना जरा चव पण छान लागते, वास पण छान येतो. कढीपत्ता खाल्ल्याला पण चांगला असतो. तर आता मी हे तळून घेते. तेल बघा चांगलं तापलेलं आहे. थोडा पाण्याचा हात घ्यायचा असा, वल्हा करून बघा घ्यायचा असा पाण्याचा हात. आणि छोटी छोटी अशी टाकायची, जास्त मोठी नाही टाकायची काही अशी, कारण पाणी घेतलं ना तर हाताला चिटकणार नाही. तेव्हा पाण्याचा म्हणा तेलाचा म्हणा असा हात घ्यायचा. आणि एकदा चांगलं कडक पाळ झालं ना तेल की बारीक गॅस करायचा. छोटी छोटी करायची, जास्त अशी मोठी बनवायची नाही. त्याला एका साईडने चांगली बघा भाजलेली असते. अशा हलवून आता दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची. हे बघा, आता हे चांगली भजी भाजलेली आहे, एकदम खरपूस भाजले आहेत बघा चांगले. आता मी हे काढून घेते. हे बघा आवाज कसा येतोय. फक्त डाळीमधलं पाणी चांगलं निथळून घ्यायचं, पूर्ण सुकी डाळ करून घ्यायची, मग वाटायची. हे बघा, तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या भजी बनवून घेते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.